बाप्पा बाप्पा म्हणजे सगळ्यात जास्त जवळचा, सगळ्यांचा लाडका, विद्येचा राजा, कलेची देवता, गणाधिपती गणपती। भाद्रपदातील चतुर्थी म्हणजे बाप्पांचा आगमनाचा दिवस। बाप्पा येणार हा विचारच खूप पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातो। नमस्कार मंडळी, मी हर्षद प्रमोद चिंचवडकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी, मी आता आलो आहे खारदांड्याची जेट्टी। या ठिकाणी आहे अरबी समुद्र, ही खारदांड्याची जेट्टी, आणि या ठिकाणीच आहे आमचं मोठं घर। तर मागच्या गणपतीला एक छोटासा ब्लॉगचा प्रयत्न केला होता, तुम्ही पाहिला असेलच। आजही यावर्षी आम्ही आलो आहे आमच्या मोठ्या घरी, चिंचवडकर कुटुंबाचा जो बाप्पा विराजमान झाला आहे त्याच्या दर्शनासाठी। आम्ही आता चाललो आहे घरी। हाय समुद्र, हा धक्का, आणि अगदीच इकडे चालत 10 पावलांवरती आमचं घर आहे, मोठं घर आहे। माझा पुतण्या वाटत नसला तरी माझ्या चुलत भावाचा मुलगा रोहन, जे काही सिनेमॅटिक शॉर्ट्स तुम्ही बघणार आहात ना, हे सगळे याने घेतलेत, ते काम आपलं नाही, त्याला खास घेऊन फिरतो मी खास सिनेमॅटिक शॉर्ट्ससाठी। बघा दाखवते, बघा हा आहे धक्का, म्हणजे तुम्हाला मागे समुद्र दिसतोच आहे, हे समोर आलं आमचं घर। गाडी उभी आहे त्या ठिकाणी, आमचं मोठं घर एवढं जवळ आहे समुद्रापासून। आमा चिंचवडकर कुटुंबियांचा मिळून एकच बाप्पा आहे जो खारदांड्याला मोठ्या घरी असतो। मोठे घर म्हणजे ज्या ठिकाणी कुटुंबाचा मूळ देवारा असतो। आम्ही चिंचवडकर मूळ कोकणातील असल्याने रीती परंपरा या टिपिकल कोकणी पद्धतीच्याच, आणि कोकण म्हटले तर भजन आलेच। भजन सम्राट गोपाळबुवा दांडेकर यांचे हे दांडा गाव। कोळी, ईस्ट इंडियन, मांगेला या किनारपट्टी भागात राहणाऱ्या मंडळींचे हे मूळ गाव। मुंबईच्या वाढत्या पसाऱ्यात आता येथेही कॉस्मोपॉलिटन संस्कृती सुखात नांदत आहे। वारेनपाड्याची होळी हा ब्रिटिशांनी मान्यता दिलेला पहिला हिंदू सण। खारदांडा हे गावठाण एवढे विस्तृत आहे
की वारीनपाडा, पाटीलपाडा, दांडपाडा, मधलापाडा, कोटपाडा, वेताळपाडा असे पाड्यांच्या रूपात वेगवेगळे भाग येथे आहे आणि या प्रत्येक पाड्याची स्थानिक लोकदेवता आहे हे दांड्याचे वैशिष्ट्य. बाप्पांसोबत काही दिवसांनी गौरी येतात. गौरी म्हणजे पार्वती, तर काही ठिकाणी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी या रूपात लक्ष्मी आणि सरस्वतीची पूजा होते. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात महालक्ष्मी रूपात गौराईचं आगमन होतं. नदीकिनारी येणाऱ्या रानफुलांची, रानभाज्यांची एकजूट करून त्याची गौरी म्हणून पूजा केली जाते. काही ठिकाणी नदीतले गोटे आणून खड्यांची गौरी पुजतात. आगरीकोळी गावठाणात गौरीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात. आमच्या चिंचवळकर कुटुंबाची गेली अनेक वर्ष याच कोळी गावठाणात गेल्याने परंपरेचा प्रभाव म्हणा आमच्याकडेही गौरीच्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना होते. गौरीपूजनाच्या दिवशी गौराईला मांसाहाराचा नैवेद्य असतो. हा नैवेद्य गौराईला दाखवला जातो कारण गौराई माहेरला येताना तिला सोडायला येणारे गण हे कैलासाहून गौराईसोबत येतात अशी धारणा आहे. गण मांसाहार करत असल्याने माहेरवाशिनीच्या सासरच्या पाहुण्यांचे योग्य असे आदरातिथ्य म्हणून मटणाचा, कोंबड्याचा किंवा खेकड्याचा नैवेद्य गौराईला दाखवला जातो. गौराईला रानभाज्या प्रिय असल्याने सुवासिनींकडून भरल्या जाणाऱ्या औषधसुद्धा याच रानभाज्यांचा समावेश असतो. गौराईला रानभाज्या प्रिय असल्याने सुवासिनींकडून भरल्या जाणाऱ्या औषध, पावसात येणाऱ्या रानभाज्या आणि रानफुलांचा समावेश असतो. खरं तर हे आपले सण निसर्गपूरकच आहेत. बदलत्या काळात भपकेबाजपणा वाढल्याने गरज नसलेल्या गोष्टींचा आणि कृतींचा भरणा अधिक झाला, तेवढा टाळायचा. प्रयत्न करूया पर्यावरणपूरक बाप्पांचा सण साजरा करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. प्रिय तू मंगलदा.